नमस्कार, सविता किचन क्लीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल सीताफळ रबडी करणार आहोत। ही खायला खूप टेस्टी लागते आणि करायला देखील खूप सोपी आहे। त्यासाठी आपल्याला पिकलेलं सीताफळ घ्यायचं आहे। हे सीताफळ साधारण 200 ग्रॅम आहे। याचा आपल्याला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे आणि याला स्टीलच्या चाळणीवर घेऊन चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून याच्या बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने हा गर निघतो। बियांना चिटकलेला गर देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि बिया बाजूला काढायच्या आहेत। अशा प्रकारे आपला सीताफळाचा गर काढून झालेला आहे। आता एक कढई घेऊन ती गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1/4 लिटर दूध घालायचे आहे। ते उकळू द्यायचे आहे। त्याला उकळी आल्यानंतर आपण किसलेला खवा घालणार आहोत। किसलेला खवा हा मी 50 ग्रॅम घातलेला आहे। तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 ते 1/2 वाटी साखर घालायची आहे। आता इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे घट्ट होऊ द्यायचे आहे। 1/2 चमचा विलायची पूड घालायची आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली रबडी तयार झालेली आहे। त्यानंतर सीताफळाचा गर घालायचा आहे आणि 5 मिनिटे याला उकळू द्यायचे आहे। यामुळे सीताफळाचा फ्लेवर या रबडीमध्ये उतरतो आणि खायला देखील टेस्टी लागते। इथे आपली सीताफळ रबडी तयार झालेली आहे। त्यावर मी पिस्त्याची सजावट करत आहे। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।